आजा ठिकाणी अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने गुरव समाजाच्या मागण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहोत। अखिल गुरव समाज संघटना गेली 16 वर्ष गुरव समाजाच्या न्याय हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे। देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनी खालसा होऊन त्या मूळ सनदधारकांच्या नावे झाल्या पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर ज्या बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी ह्या सुद्धा गुरव समाजाला मिळाल्या पाहिजेत। ट्रस्टमध्ये 50% प्रतिनिधित्व किमान हे गुरव समाजाचं असलं पाहिजे। देवासमोरचं उत्पन्न घेण्याचा अधिकार हा गुरव समाजाला असला पाहिजे। अशा अनेक मागण्यांसाठी या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेबरोबर माननीय अजितजी नवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी या राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या घरापर्यंत हे आंदोलन करणार आहोत। तरी सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन गुरव समाजानं ज्या समाजानं देवाला या इतक्या दिवस उजाला ठेवलं तर त्या समाजाला आज न्याय देण्याची भूमिका या राज्य सरकारने घ्यावी अशी आंदोलनाच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो। या ठिकाणी तुम्ही जर कॅमेरा फिरवला आजूबाजूला तर बघाल की हजारो लाखो लोक या ठिकाणी आपापल्या मागण्या घेऊन उपस्थित झालेले आहेत। मुळात भूमिहीन असतील, शेतकरी असतील, गुरव समाज संघटना असतील किंवा इतर आदिवासींच्या संघटना असतील, मागासवर्गीयांच्या संघटना असतील, यांचे अनेक प्रश्न आहेत। आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी जर जनता रस्त्यावर येणार असेल तर सरकार काय काम करते हा माझा पहिला प्रश्न आहे। यांचे प्रश्न नाहीत का? वरच्यावर लाथाड्या करायच्या, आपापल्या सत्ता भोगण्यासाठी लागल ते उलटे पालटे उद्योग करायचे आणि सामान्य माणसाला रस्त्यावर उतरायला लावायचं असं जर सरकार करत असेल तर आम्ही मतदार म्हणून आणि या देशाचे नागरिक म्हणून अशा सरकारांचा जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर त्यांना ही सूचना करतो की या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर भविष्यात आपल्या सत्तेचं काय होईल याचा जरा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। गुरव समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर इनाम जमिनीबाबत आम्ही गेली 15-20 वर्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबतो आहोत, लढतो आहोत, अनेक वेळा आंदोलनं केली तरीही सरकारला जाग येत नाही हा काय प्रश्न आहे हे नीट समजून घ्यायची त्यांची इच्छाशक्ती नाही असं या ठिकाणी खेदानं म्हणावं वाटतं। त्याचबरोबर वेगवेगळी मंदिरं आता सरकारच्या आणि धनदांडग्यांच्या हे लक्षात आलं आहे की कोणताही कारखाना काढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात भांडवल आणि कच्चा माल लागतो, पण मंदिरं ही अशी एक गोष्ट आहे, असे कारखाने आहेत की जिथं आयता पैसा आहे, डायरेक्ट तिथं कच्चा माल खर्च करायचा नाही, काही उत्पादन करायचं नाही, रोजंदारीवर खर्च करायचा नाही, लेबर तिथे नकोत, तिथे फक्त दानपेटीतून आयता पैसा जमा करायचा आणि म्हणून त्यासाठी ट्रस्ट तयार करायचे आणि गोरगरीब जे पुजारी आहेत, जे वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, जे गुरवच पुजारी आहेत असं नाही तर धनगर पुजारी आहेत, मुस्लिम पुजारी आहेत, वेगवेगळ्या समाजाचे आहेत, त्यांच्या मराठा आहेत, त्यांच्या पोटावर पाय आणायचा असा जो प्रकार चालू आहे हा सरकारच्या लक्षात येत नाही का? आणि त्यासाठी आम्हाला आता या सगळ्याच्या विरोधात आज हे आंदोलन फार छोटं आहे, कदाचित हे उग्र रूप धारण करेल तेव्हा सरकारने याचा वेळीच विचार केला पाहिजे अशी अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीनं आमची मागणी आहे। सर, अखिल भारतीय किसान सभा तसंच अखिल भारतीय अखिल गुरव समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। यामध्ये अखिल गुरव समाज संघटनेच्या इनाम वर्ग 3 मागण्या माननीय मुख्यमंत्री यांनी आमच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरलोच आहोत। हा लॉंग मार्च हा 3 सलग चालू राहील। आमच्या मागण्या अशा आहेत, इनाम वर्ग 3 खालसा झालीच पाहिजे, गुरव पुजाऱ्याला देवस्थान इनाम वर्ग जमिनी आणि तसेच विश्वस्त म्हणून 2 पुजारी हे 50% अनुदानही आम्हाला मिळालं पाहिजे अशा या मागण्या आमच्या गुरव समाजाच्या वतीने आहे। याचा माननीय मुख्यमंत्री यांनी विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा। जय गुरव। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार। त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी। एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आमचा पत्ता मोठी वैशाली, नगर पंचायत रोड, अकोले।
प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने।